गोवन वार्ता लाइव्ह चं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. याचं कारण असं आहे की पहिल्या भागासाठी त्यांनी सगळे संदर्भ ग्रंथ
दुसरा जो भाग आहे त्या महत्त्वाचा जो भाग आहे मुक्ती चळवळ आणि शिगेला पोचलेली असण्याचा जो भाग आहे तर त्याला सगळ्या प्रत्यक्ष स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती त्यांच्या आठवणी पोर्तुगीज दप्तरामधल्या पोलीस दप्तरामधल्या फायली अभ्यासून त्यांनी हा दुसरा खंड सिद्ध केलेला आहे. ज्या वादस्थळांचा मी मगाशी उल्लेख केला आपल्याला असं दिसेल गोवा मुक्तीचा जर इतिहास आपण बघितला तर त्याच्यामध्ये अनेक बंड झाली. त्याच्यामध्ये पिंटोचं बंड आपल्याला माहिती आहे, राण्यांची अनेक बंड झाली आणि या सगळ्या बंडांची कारणं ही वेगवेगळी होती. आपण सगळ्यांचं एक उदात्तीकरण करतो, एक गोवा मुक्ती लढ्याचं भाग म्हणून त्याच्याकडे बघतो, पण तो प्रत्यक्षामध्ये पिंटोचं बंड जे होतं ते युरोपियन बिशपच्या नेमणुकीमुळे म्हणजे गोमंतकीयाचं हक्क डावलला गेला याच्या विरुद्ध झालेलं होतं. तो राण्यांचं जे बंड होतं ते वाडीकर भोसल्यांनी दिलेली जमीन आणि सगळे हक्क पोर्तुगीजांनी काढून घेतले त्यामुळे झालेलं होतं. ही सगळी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या विषयाचं सगळं आढावा घेणं खूप जिगिरीची गोष्ट होती. म्हणजे सरदेसाईंना त्यांच्या एका मित्रानं सांगितलं होतं की तू इतिहास लिहितोयस खरा, परंतु याच्यात तर तू गांधी माशांचं मोहळ तुझ्या अंगावर ओढून घेशील. आणि खरोखरच पुढच्या सगळ्या टप्प्यामध्ये त्यांना तो अनुभव आला. आज मला जो विषय दिला होता तो पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचं जे आत्मचरित्र आठवणी माझ्या कारावासांच्या काळानिळेपणाच्या हे त्यांचं आत्मचरित्र. कारावासांच्या हा शब्द त्यांनी मुद्दामून वापरला कारण त्यांना त्यांनी एकच कारावासाची शिक्षा भोगलेली होती. तर त्यांच्या संपूर्ण कालावधीमध्ये म्हणजे आणि त्यांनी गोवा मुक्तीच्या संग्रामामध्ये भाग घेतला त्यावेळी एकूण 5 वेळा त्यांना कारावासाची शिक्षा झाली होती. तर त्या संदर्भात मी माझा शोध निबंध मांडणार आहे तुमच्यासमोर. तर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. मग त्यानंतर गोवा मुक्त होण्यासाठी 14 वर्ष लागली आणि या 14 वर्षाच्या कालावधीमध्ये भारताकडे अपेक्षेने पाहणारे स्वातंत्र्य सैनिक गोव्यात होते आणि ज्यावेळी भारताकडनं काही मदत न मिळाल्याने खचून न जाता त्यांनी गोवा मुक्तीसाठी आपले प्रयत्न हे चालूच ठेवले होते. तर जवळजवळ 450 वर्ष पोर्तुगीजांनी गोव्यावर राज्य केले आणि या 450 वर्षामध्ये त्यांनी जो धर्मप्रसार चालवला होता आणि या धर्मप्रसारासाठी त्यांनी गोव्यातील जनतेवर अनमनी दृश्य अत्याचार केले होते आणि ते अत्याचार भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील सुरू होते. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 14 वर्ष गोवा मुक्त का नाही झाला याबद्दल हा एक संशोधनाचा विषय आहे. तर पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांना ते उच्च शिक्षित होते. त्यांना जर वाटलं असतं त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले होते. त्यांना जर वाटलं असतं तर ते पोर्तुगीज राजवटीमध्ये एखाद्या चांगल्या सरकारी नोकरीवर चांगल्या पगारावर राहू शकले असते. असं असताना देखील त्यांना गोवा मुक्त करण्याची जी इच्छा होती ज्याची जी आंतरिक तर्मण होती ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. तर गोवा मुक्ती संग्रामाचा जो उगम किंवा जी ठिणगी पडली होती ती लोहिया यांच्या भाषणाने म्हणजे 18 जून 1947 रोजी लोहिया यांनी मडगाव येथे जाहीर सभा घेतली होती आणि याच सभेमध्ये त्यांनी पोर्तुगीजांनी ज्या लोकांवर ज्या बंदी आणल्या होत्या त्यांची व्यक्ती स्वातंत्र्य किंवा विचार स्वातंत्र्य या सर्व गोष्टींवर बंदी आणल्या होत्या तर त्याच्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि त्यांच्या या भाषणामुळे जसा भारत स्वतंत्र झाला किंवा भारत स्वतंत्र होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे तसं गोवा देखील मुक्त झाला पाहिजे याची भावना गोव्यातील काही लोकांच्या मनामध्ये येत होती आणि तेच हे स्वातंत्र्य सैनिक. आणि याच काळामध्ये गोव्यातील मातीतून एका नव्या पिढीचा उदय झाला. जी पिढी पोर्तुगीजांच्या हुकुमशाहीला आणि सालाजारशाही चालत होती त्या काळात तर तिच्या हुकुमशाहीला टक्कर देण्यासाठी सज्ज होत होती. म्हणजे संपूर्ण गोवा संघटित झाला नव्हता आणि संघटित झाला नसताना देखील ह्या स्वातंत्र्य सैनिकांचे आपापल्या वेगवेगळ्या मार्गाने त्यांचे प्रयत्न सुरू होते. तर आझाद
गोमंतक दलाची स्थापना झाली होती, पण त्यांचा जो मार्ग होता तो चहालवादी होता. त्यांनी सशस्त्र क्रांती केली होती, त्यामध्ये बाळा पापारी, विश्वनाथ लवंदे, मोहन रानडे यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांचा समावेश होता. आणि त्यांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध गनिमी पद्धतीनं अनेक छोटे मोठे हल्ले यशस्वीपणे केले होते. तर आझाद गोमंतक दला आपल्यापरीने प्रयत्न करत होते गोवामुक्तीसाठी, तसंच अनेक जे स्वातंत्र्य सैनिक होते जे गांधीवादी विचारांचे होते, तर तेही सत्याग्रही पद्धतीने या लढ्यात सामील झाले होते. त्याच्यापैकी टी पी गुन्हा होते, जिल्ह्यो विनेजीस होते आणि पांडुरंग शिरोडकरही त्यांच्यात असे. तर पांडुरंग शिरोडकर यांनी हे जे आपलं आत्मचरित्र होतं आठवणी माझ्या कारावासांच्या काळ्या पाडांच्या, तर या आत्मचरित्रामध्ये त्यांनी जे तुरुंगवास भोगले त्या तुरुंगवासामध्ये त्यांना जे जे अनुभव आले किंवा त्यांनी ज्या ज्या हालअपेष्टा सहन केल्या, तर त्याची मांडणी या आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी केलेली आहे. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो पितृभूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी जिये चाचो कामी, पडो देह माझा सदा ते नमामी, पडो देह माझा सदा ते नमामी. प्रत्येक भारतीय क्रांतिकारकाच्या मनामध्ये हीच भावना, हाच ध्यास आणि हाच प्रवास प्रत्येकाच्या मनामध्ये होता. या भारतासाठी जवळजवळ 7.5 लाख क्रांतिकारकांनी आपला देह जो आहे तो जाळलेला आहे, आणि खरं तर त्यांच्याच प्रकाशाने तेजोमय असा भारत स्वातंत्र्य रूपाने उजळून निघाला. 1947 साली भारत इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला, परंतु भारताचाच एक भाग असलेला गोमंतक प्रदेश अजूनही परकीय दास्याच्या जोखडात होता. अर्थात गोमंतकाला मुक्त करण्याचा सर्वप्रथम प्रयत्न जो झाला तो कोंकणीच्या वीरांनी केला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, यानंतर छत्रपती संभाजी महाराज, याच्यानंतर शिवकाळानंतर पेशवे काळ जो होता, या पेशवे काळामध्ये चिमाजी अप्पाने एक बंड केलेला होतं, याचा सुद्धा संदर्भ या आत्मचरित्रामध्ये आपल्याला मिळतो. आणि यानंतर अर्थातच सत्तरीचे राणे असतील आणि इतर क्रांतिकारक जे होते, या क्रांतिकारकांनी खरंतर क्रांतीची ज्योत जी होती ही पेटवलेली होती. ह्या खरंतर हे सगळे जे वीर होते, नरवीर होते, ह्या खरंतर क्रांती ज्योतीच होत्या. अर्थात वणवा पेट घेत होता, पण या वणव्याचं खरं स्वरूप जे आपल्या नावारूपाला आलं, किंबहुना ह्या वणव्याला खरं स्वरूप प्राप्त झालं, ते 1946 डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या आंदोलनाने. आणि या प्रेरणेतूनच जन्म झाला एका महान क्रांतिकारकाचा, ज्याचं नाव होतं मनोहर आपटे, म्हणजेच मोहन रानडे. अर्थात मोहन रानडे यांचं क्रांतिकारी जीवन समजून घ्यायच्या अगोदर थोडक्यात सतीचं वाण या नावाचा अर्थ समजून घेऊया. तर तुम्ही जर डिक्शनरीमध्ये वगैरे पाहिलं तर सतीचं वाण, सती ह्या नावाचा अर्थ आपल्या शब्दशः अर्थ पतिव्रता असा होतो, आणि सतीचं वाण या नावाचा अर्थ दृढ प्रतिज्ञा किंवा प्राणावर बेतलं असतानाही कधीही न मोडता येणारं वचन असा होतो. आणि खरं तर ह्या नावांचा किंवा एकंदरीतच ह्या नावाचा जर आपण अर्थ लक्षात घेतला तर क्रांतिकारी मोहन रानडे यांच्या नाव आत्मचरित्राचं नाव हेच का, याचं उत्तर आपल्याला समजतं. आणि याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे गोव्याच्या मुक्तीसाठी घेतलेलं क्रांतीचे वचन. रणांगण स्वातंत्र्य कोणास मिळालं हे खरं तर विधान बऱ्याच दिग्गजांनी म्हटलेलं आहे. रणांगण स्वातंत्र्य कोणास मिळालं या काव्याच्या ओळीचा आधार ते घेतात, म्हणजेच भारतातील स्वातंत्र्य सैनिकांकडून त्यांनी प्रेरणा घेतलेली होती हे येथे दिसते. आपल्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, चाफेकर बंधू ही आपली प्रेरणास्थानं होती असं ते म्हणतात. आणि म्हणूनच एके ठिकाणी आपल्या आत्मचरित्रामध्ये ते सावरकरांचा उल्लेख करतात, सावरकरांच्या भेटीच्या वेळेचा प्रसंग ते तिथे मांडताना दिसतात. अर्थात सावरकरांच्या भेटीचा जो प्रसंग होता तोच खरं तर मोहन रानडेंच्या एकंदरीतच जीवनाला कलाटणी देणारा होता. रानडे म्हणतात की अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सहभाग घेण्याच्या हेतूने सावरकरांना भेटतात ते, तेव्हा त्यांना सावरकर तुम्ही अभ्यास करा आणि मोठे झाल्यानंतर राजकारणात पडा असा सल्ला देतात, जो प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला देत असतो. त्यावेळी मोहन रानडे सावरकरांना प्रतिप्रश्न करतात. ते काय म्हणतात की तुम्ही सुद्धा विद्यार्थी दशेमध्येच राष्ट्रकार्यास वाहून घेतला होता. तेव्हा सावरकरांनी दिलेलं उत्तर हे खरं तर मार्मिक होतं.
सावरकर यावेळी काय म्हणतात की किंबहुना असंही खरं तर हे वाक्य जे आहे ते प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. ते म्हणतात की शत्रून निवडलेल्या रणांगणावर आपण जायचं नसतं. काय म्हणतात सावरकर की शत्रून निवडलेल्या रणांगणावर आपण जायचं नसतं, आपण आपल्या सोयीनुसार रणांगण निर्माण करायचं असतं आणि ती ताकद प्रत्येकाने बाळगायची असते आणि शत्रूला त्यात येण्यास भाग पडायचं असतं. आणि खरं तर भगवान श्रीकृष्णांपासून ते शिवराय आणि पेशव्यांपर्यंतचा आपला बाजीराव पेशव्याचं वगैरे जर तुम्ही संदर्भ पाहिले तर या सगळ्यांनी अशाच प्रकारच्या गोष्टीचा अवलंब केलेला होता. त्यांनी सोयीनुसार रणक्षेत्र निवडलं. बाजीराव पेशव्याचं तर ज्वलंत उदाहरण आहे. निजामाच्या विरुद्ध वगैरे त्यांनी ह्या हे कारनामे जे आहे ते केलेले होते. अर्थात सावरकरांचं वरील जे वाक्य होतं ते आपला इतिहास आहे हेच ते खरं तर सांगतात. आणि कुठेतरी सावरकरांचं वरील वाक्य हे आपल्या भारताचा सुद्धा इतिहास आहे. या इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे रानडांनी मराठी शाळांचा अभिमानाने उल्लेख केलेला आहे. ह्या आत्मचरित्रामध्ये मराठी शाळांचं महत्त्व याच्याविषयी ते सांगतात. स्वतः मोहन रानडे आपल्या चरित्रात म्हणतात की गोव्यापासून दूर पूर्वेत ब्रिटिश साम्राज्यशाहीला आव्हान देणाऱ्या आझाद हिंद सेनेने जय हिंद हा नारा दिला होता आणि याचा प्रतिध्वनी गोव्यातही घुमटला होता आणि मोठे आंदोलन उभे राहिलेले होते. गोव्यातील जनता आणि पोर्तुगीज 1946 नंतर क्रांतिकारकाला गोव्यातील जनता जी होती 1946 नंतर प्रत्येक क्रांतिकारकाला जय हिंदवाला असं म्हणत होते. म्हणजे प्रत्येक गोव्यातील जो क्रांतिकारक होता त्यातील गोव्यातील लोक जे होते ते जय हिंदवाला आला असं म्हणत होते. सुभाषचंद्र बोस यांनी हा मंत्र दिला होता आणि एकंदरीतच सारे मुक्ती आंदोलन ह्या मंत्राने ध्वनित केले होते आणि गोव्यातही या आंदोलनाचे पडसाद उमटलेले होते. गोव्यात या आंदोलनाचे मुख्य व्यासपीठ होते ते म्हणजे इथल्या मराठी शाळा. माझा विषय आहे गोवा मुक्ती लढ्यातील जाज्वल्य पर्व अग्निच्या ज्वाला. अग्निच्या ज्वाला हे आत्मचरित्र श्री प्रभाकर वैद्य यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांच्याविषयी मला वाटतं फारसा परिचय जास्ती कुणाला असेल असं मला आठवत नाही. तर थोडक्यात मी आधी त्यांचा परिचय तुम्हाला सांगते. कुकळी या इतिहास प्रसिद्ध गावात श्री प्रभाकर वैद्य यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच त्यांना साहसाची आवड. त्यांचे वडील त्रिविक्रम वैद्य हे सुद्धा गोवा मुक्ती लढ्यात अग्रेसर होते आणि 42 क्रांतीच्या दरम्यान रायफल पिस्तुले वगैरेच्या पुरवठ्यामध्ये जे कराड आणि सातारचे अनेक कार्यकर्ते असायचे ते त्यांच्या घरी ये जा करायचे आणि ह्या सर्वांचा महत्त्वाचा असा प्रभाव प्रभाकर वैद्य यांच्या व्यक्तिमत्वावर पडला. एक लढाऊ व्यक्तिमत्व म्हणून ते पुढे आलेले आपल्याला दिसून येतात आणि सशस्त्र क्रांतीचा लढा हा यामुळेच याविषयी त्यांना ओढा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. त्यांचे वडील हे नाणावले शिकारी असल्यामुळे लहान मोठ्या शस्त्रांची त्यांना चांगली ओळख होती. रायफल रिव्हॉल्वर स्टेन गन चालवण्यात ते माहिर होते, पारंगत होते आणि विशेष म्हणजे रायफल व दुबारी बंदूक डाव्या व उजव्या हाताने कुशलतेने चालवण्याचा त्यांना सराव होता आणि त्याचबरोबर ते उत्तम नेमबाजसुद्धा होते. आता या सगळ्या गोष्टींचा प्रभाव जो आहे गोवा मुक्तीसाठीच्या सशस्त्र लढ्यामध्ये महत्त्वाचा ठरलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल सांगायचं झालं तर कॉलेज जीवनात ते पुणे विश्वविद्यालयामध्ये सर्वोत्तम धावपटू व फुटबॉलपटू म्हणून ख्यातनाम होते. सर्व मैदानी खेळांची त्यांना उपजत आवड होती. त्यानंतर कर्नाटक विश्वविद्यालयाचे इतिहास अर्थशास्त्र व कायद्याचे पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी प्राप्त केले होते. म्हणजे प्रभाकर वैद्य हे अशा प्रकारचे स्वातंत्र्य सैनिक होते जे नुसते चला आपल्याला गोवा मुक्त करायचं आहे आपण यामध्ये सशस्त्र लढ्यात सहभागी होऊया एवढीच वृत्ती त्यांची नव्हती, तर त्यासाठीचा पुरेपूर अभ्यास जी युद्धनीती किंवा एखादा शस्त्रांचा वापर त्यासाठी लागणारी जी आवश्यकता असते या सगळ्यांच्या बाबतीत त्यांना माहिती होती. अनेक पुस्तकांचा त्यांनी अभ्यास केलेला होता आणि हेच त्यांच्या या संपूर्ण आत्मचरित्रामध्ये त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. गरिबी काव्याची लढाई यामध्ये त्यांना विशेष रस होता आणि भूमिगत संघटना याचा त्यांनी गाढा अभ्यास केलेला होता आणि याच विषयावर तौलनिक अभ्यास करून स्वातंत्र्य संग्रामातील लेखांद्वारे त्याच्यावर गोव्यातील सशस्त्र लढ्याचा इतिहास लिहिणारे किंवा त्या संदर्भाविषयी लेखन करणारे हे एकमेव गोमंतकीय स्वातंत्र्य सैनिक असल्याला आपल्याला दिसून येतात.
आत्ताच तुम्हाला गनिमी काव्याविषयी सांगितलं. गनिमी काव्याचा हा उल्लेख त्यांच्याच आत्मचरित्रामध्ये करताना ते सांगतात की याला इंग्रजीमध्ये आपण गरिला वॉर म्हणतो, अनेक जण याला गोरिला वॉर असंसुद्धा संबोधतात. तर या गरिला शब्दाचा जो मूळ आपल्याला सार दिसून येतो तो प्रामुख्याने गरिला हा शब्द फ्रेंच भाषेतून आलेला आहे. गॅर आणि लॅन या शब्दापासून गरिला हा शब्द निर्माण झालेला असून तो गॅर म्हणजे युद्ध, लायन म्हणजे लहान युद्ध अशा अनुषंगाने. तर आपण कोकणीमध्ये सुद्धा गॅर पेटले अशा प्रकारचा शब्द वापरताना इथे दिसून येतो. यासंबंधी त्यांनी विस्तृतपणे विवेचन केलेलं आपल्याला इथे दिसून येतं. आणि माझा जो विषय आहे तो म्हणजे प्रभाकर सिनारी यांचे आत्मनिवेदन अंधारातून प्रकाशाकडे. जे महत्त्वाचं आहे तेवढंच सांगते. श्री प्रभाकर सिनारी यांचे अंधारातून प्रकाशाकडे हे आत्मनिवेदन आहे. 18 जून 1946 पासून सुरू झालेला हा प्रवास गोवा मुक्तीनंतर थांबतो. लेखक मी म्हणून या आत्मनिवेदनात येतातच, पण तत्कालीन गोमंतकीय समाजाचे प्रश्नही घेऊन येतात. या आत्मनिवेदनात गोवा मुक्ती संग्रामातील त्यांच्या आठवणी येतात. इतिहास येतो तो फक्त दिनांक संदर्भ घेऊन रुक्षपणे येत नाही, त्यात मातीची ओल आहे, भावना आहे. 1946 साली श्री प्रभाकर सिनारी यांच्या मनपत गुरुजी यांना मारहाण केली हा इतिहास असला तरीही या घटनेमुळे लेखकाला त्रास झाला, मनाला वेदना झाल्या अशा पवित्र भावना या आत्मनिवेदनात अधोरेखित होतात. 11 प्रकरणांमध्ये विभागलेले हे आत्मनिवेदन 18 जून 1946 ते गोवा मुक्तीपर्यंतच्या लेखकाच्या अनुभवांचा लेखक आहे. 18 जून 1946 सालच्या क्रांतिकारी घटनेनंतर आपल्या शिक्षकाकडून ऐकल्यावर प्रेरित होऊन प्रभाकर सिनारी यांनी गोवा मुक्तीचा ध्यास घेतला. ते या घटनेबद्दल लिहितात. मी माझ्या शिक्षकाचे त्या मानवरूपी क्रूर श्वापदांपासून रक्षण करू शकलो नाही याचा पश्चातापही मला टोचत असावा. या घटनेमुळे माझ्यात अभुलाग्र बदल घडून आला. मी साधा भोळा रस्त्याच्या कडेला राहून मौज मजा पाहणारा मुलगा राहिलो नव्हतो, तर माझ्यात एक क्रांतिकारी उदयास येऊ लागला होता. पृष्ठ क्रमांक 5 अंधारातून प्रकाशाकडे. या घटनेनंतर त्यांचं आयुष्य जे आहे ते बदललं. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे चित्रण त्यांच्या आत्मनिवेदनात आलेले दिसते. पोर्तुगीज राजवटीखाली पिचलेल्या समाजाचे संदर्भ या आत्मनिवेदनात येतात. एक, त्या काळी जनमानसात भीतीचे वातावरण रुजण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकशाहीचा अभाव. आपण आता लोकशाही वावरतो पण ती तेव्हा नव्हती. गोमंतकीयांना पोर्तुगीज वसाहतवादी शासनाकडून भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती अथवा सभा घेण्यासाठीचा मूलभूत नागरी हक्क सुद्धा नाकारला गेला. 3, सध्याच्या काळात स्वतंत्र भारतात एखाद्याला पोलिसांकडून अटक झाली तर त्याला 24 तासांच्या आत दंडाधिकाऱ्याच्या समोर उभे करावे लागते, पण त्या काळी पोर्तुगीज कायद्यात तशी काहीच व्यवस्था नव्हती. हवे तेवढे दिवसच नव्हे तर कित्येक आठवडे आणि महिने सुद्धा कोठडीत डांबून ठेवू शकत होते. नेक्स्ट, राष्ट्रवादी प्रचार साहित्याला असलेला विरोध व सेन्सरशिपचा संदर्भही या आत्मनिवेदनात आढळतो. तत्कालीन अविकसित आणि गरीब समाजाचे वर्णन आढळते. दळणवळणाच्या साधनांचा, वीज पुरवठ्याचा अभाव इत्यादी संदर्भ आलेले आहेत. नगर हवेलीतील गरिबीचे वर्णन करताना ते लिहितात, मी माझ्या आयुष्यात प्रथमच अंगावर एकही कपडा नसलेल्या आणि गुप्तभाग झाडाच्या सालीने झाकलेल्या अवस्थेतील वारली महिला पाहिल्या. पृष्ठ क्रमांक 105 अंधारातून प्रकाशाकडे. अन्न आणि कपड्यांची मोहताज असलेल्या प्रदेशातील लाचारीचे वर्णन या आत्मनिवेदनात येते. गोमंतकीय समाजात रूढ असलेले समज गैरसमज या आत्मनिवेदनातून आलेले आहेत. 1, प्रभाकर सिनारी गोव्याची हद्द ओलांडण्यासाठी योग्य मुहूर्त कोणता हे जाणून घेण्यास प्रसाद लावण्याची इच्छा त्यांच्या गावातील ज्येष्ठांनी व्यक्त केली. 2, एका भागातील माड अकस्मात वाकून संपूर्ण रस्ताच अडवायचा असा लोकांचा विश्वास होता आणि तशी चर्चा चालायची. 3, पोर्तुगीजांसह सर्व युरोपी लोक हे मूळ आर्य कुळातील लोक यावर लोकांचा विश्वास होता
म्हणून त्यांच्या विरोधात जाणे म्हणजे पाप असं मानलं जाईल. त्यांच्या मते खऱ्या आर्य लोकांना शिट्ट्या असायच्या. पोर्तुगीजांच्या विरोधात जाणे म्हणजे नरकात जाणे असं मानलं जाईल. खूप महत्वपूर्ण सत्र आणि याच्यातील महत्वाची जबाबदारी आमच्या सगळ्यावर होती. भोजनोत्तर सत्र आणि खूप प्रशस्त हॉलमध्ये बसणं आणि आमच्यावरती वेळ येणार नाही झापती रहू म्हणायची आणि आली नाही, त्यामुळे सगळ्या शोध निबंध वाचकांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. इतक्या चांगल्या पद्धतीने शोध निबंध तर प्रस्तुत केले. या सगळ्या शोध निबंधामधून समान दुवा काय दिसून येतो? शस्त्राघाता शस्त्रचं उत्तर भुईना देव एक तसुबर मरू पुन्हा बतर जिंकू किंवा मरू. शांती अहिंसा नव्हे पोर्तुगीजांच्या रानटी प्रवृत्तीला त्यांच्याच पद्धतीने उत्तर द्यायला हवं अशा सगळ्या शोध निबंधातील सकारात्मक विचार आपल्याला पाहायला मिळतो. प्रथमतः ह्या संपूर्ण सत्रामध्ये इतिहास हा विषय इतिहासाशी संबंधित महत्त्वाचे आशय इतिहासाला प्राधान्य देत एक महत्त्वपूर्ण ग्रंथ ज्या ग्रंथाचं नाव गोवा मुक्ती लढ्याचा इतिहास त्याच्यावर अभ्यास सप्रमाण शोध निबंध प्रस्तुत केला परेश प्रभूसर यांनी. या ग्रंथाचे कालखंड या ग्रंथाचे खंड आणि या ग्रंथातील महत्त्वाचे विषय कशाप्रकारे मांडले आहेत याच्यावर संक्षेपानं सप्रमाण प्रवेश प्रभूसरांनी विवेचन केलं आहे. यानंतर सतीचे बाण या आत्मचरित्रात्मक लेखनावर प्राध्यापक नवसुख परब यांनी साक्षेपानं उघडत्या बाणीने हा विषय आपल्यासमोर मांडलेला आहे.